पोलीस पल्लवीला पुण्यात पुण्याच्या बाहेर सगळीकडे शोधतील, पण घरच्या बेसमेंट मध्ये ती असेल हा विचार ना पोलिसांच्या मनात येणार आहे ना घरच्यांच्या। ओके, मी आता पोलीस स्टेशनला जातो आणि ते कंप्लेंट नोंदवायचं वगैरे नाटक करून येतो। कम ऑन बाबा, हसताय काय? अहो तुमची लाडकी सून हरवली आहे, सिरियस टेन्शन पाहिजे ना चेहऱ्यावर, टेन्शन। दॅट्स लाईफ माय बाबा। मिस्टर शांतनू, मिसेस पल्लवींसोबत तुमचा शेवटचा संपर्क कधी झाला होता? सर, मिसेस पल्लवींसोबत तुमचा शेवटचा संपर्क कधी झाला होता? सकाळी 9:30 वाजता तिने मला कॉल केला होता, मला म्हणाली होती भेटायचं, पण तेव्हापासून तिचा काहीच कॉन्टॅक्ट नाही। साहेब, आम्ही तिला सगळीकडे शोधण्याचा प्रयत्न केला, तिचा फोनही बंद आहे, मेसेजचा काही रिप्लाय नाही, म्हणून मग शेवटी तुमच्याकडे आलो। माझं बोलणं झालं एसीपी साहेबांशी, हा तिचा फोटो। चव्हाण, सगळं नीट लिहून घेतलंय ना? एकदा त्यांना दाखवा। ऍक्च्युली कसं आहे ना सर, एखादी मिसिंग कंप्लेंट असेल तर आम्ही 24 तास त्याची वाट बघतो, तोपर्यंत आम्ही तपास सुरू करत नाही। पण तुमची हाय प्रोफाईल केस आहे, तसा साहेबांचा फोनही आला होता मला, आणि तुम्ही एवढी रिक्वेस्ट करताय म्हणून मी तपासाला सुरुवात करतोय। थँक्यू सर, नाही खूप काळजी वाटत होती म्हणून आलो, आणि प्लीज डोंट मिसअंडरस्टँड, म्हणजे एसीपी साहेबांना फोन केला होता, पण तरी तुमचंही सहकार्य महत्त्वाचं। माझं सहकार्य तर असेलच, पण एक गोष्ट कळत नाही आहे, म्हणजे तुमच्या या घरात चाललंय काय? नाही म्हणजे बघा ना, मागे मिसेस पल्लवींवरती हल्ला झाला, आता त्या मिसिंग आहेत। मला वाटतं हे प्रकरण जरा गंभीर आहे। शांत हो, शांत हो, शांत हो, हे बघ पल्लवी नक्की सापडेल। सर काही करा, पण प्लीज पल्लवीला शोध, ती फक्त माझ्या भावाची बायको नाही, मला बहिणीसारखी आहे। तेव्हापासून ती सापडत नाहीये ना, तेव्हापासून माझ्या मनाला प्लीज काही करा, पण तिला शोधून काढ। आणि जर कोणी गुंतामून करत असेल ना तर सोडू नका त्याला, पण प्लीज प्लीज सगळ्यात आधी पल्लवीला शोधून काढ। मिस्टर शांतनू, प्लीज प्लीज काम डाऊन, प्लीज पाणी। शांतनू, ठीक आहे, ओके। प्रभाकर, अरे पोलिसांकडनं काही कळलं का पल्लवी बद्दल? नाही, काहीच नाही अजून। म्हणजे शांतनू आणि आपला विनायक दोघे पोलीस स्टेशनला गेलेत कंप्लेंट करायला, ते आल्यानंतरच कळेल काय ते। पण तू कशाला काळजी करतेस, पल्लवी सापडेल ग? काळजी करू नकोस, असं कसं म्हणतोस तू प्रभाकर? अरे आपण सकाळपासून तिला सगळीकडे शोधतो, ती नाही सापडली ना अजून, काळजी वाटणार नाही का? मला ना वेगळा संशय येतोय। संशय? हो। कसला आणि कोणावर? थांब जरा सांगते। भिंतीलाही कान असतात, बहिणींचं काय चाललंय ते पाहतोयस ना? काय चाललंय? पल्लवीसाठी हवालदिल झाल्यात वगैरे दाखवतायत, देव पाण्यात ठेवण्याची भाषा करतायत,
माझा ना त्यांच्यावर बिलकुलच विश्वास नाही आहे. मला पूर्ण संशय आहे त्यांचा, त्यांनीच काहीतरी केलं असणार पल्लवीला. नाही नाही, तू म्हणतेस तसं मला अजिबात वाटत नाही. आपल्या पल्लवीला काही होणार नाही असंच मलाही वाटतंय रे. पण हे राक्षस आहेत माहितीये ना तुला प्रभाकर. नाही, आपल्याला असं गप्प राहून नाही चालणार. काहीतरी हालचाल केली पाहिजे रे पल्लवीला शोधण्यासाठी, प्लीज. आपण अजून काय करायचं वेगळं? जे आपल्या हातात आहे, जे शक्य आहे, ते आपण सगळंच करतोय. हे बघ, मला तुझा प्रॉब्लेम कळतोय, तुझी चिंताही कळते. तू म्हणतेस तसं दादा आणि वहिनींवर मलाही संशय आहे. नाही असं नाहीये, पण माझं एवढंच म्हणणं आहे की आता का वागतील ते असं? आता तर पल्लवी वहिनींची बाजू घेऊन सगळ्यांसमोर तुला बोलते उलट, मग वहिनी कशाला काय करतील? वहिनींचं काहीही सांगता येत नाही, माझा अजिबात विश्वास नाही आहे त्यांच्यावर. आणि मी पल्लवीला सांगितलं होतं जपून राहा म्हणून, तरी सुद्धा बघ आता काय झालंय. अगं तेच म्हणते, तू काळजी करू नकोस, पल्लवीला काही होणार नाही. बरं, मला एक सांग, आज सकाळी तुझं आणि तिचं काही बोलणं झालं का? म्हणजे तिने तिचा दिवसभराचा प्रोग्राम सांगितला तुला? नाही, सकाळी ती आपल्या रूम मध्ये आली होती, त्याच्यानंतर माझी तिची गाठभेट नाही, काही फोनही नाही. तुला आला होता का काही फोन? काही बोलली का तुझ्याशी? नाही, माझं तिचं काहीच बोलणं झालं नाही. आणि तसंही ती काही बाहेर शोधायला वगैरे जाणारच नव्हती आज. आणि तसंही ती काही पुरावे गोळा करायला गेली असत, काही सापडलं असतं तर आपल्याला कळवलं नसतं का? काय सापडलं किंवा काय नाही सापडलं, यापेक्षा पल्लवीचं सुरक्षित घरी येणं खूप महत्वाचं आहे प्रभाकर. आणि माणसं कशी आहेत माहितीये ना तुला? माझा तर अजिबात विश्वास नाही आहे त्यांच्यावरती. काय वाटेल तर थराला जाऊ शकतात रे ही. माझ्या पल्लवीला काही होता का मन आहे? पल्लवीला काय होता का मन आहे प्रभाकर? पल्लवीशी शेवटचं बोलणं झालं त्यालाही आता 12 तासापेक्षा जास्त वेळ उलटून गेलाय. दिवस संपला तरी तिचा पत्ता नाही. कुठे असेल, कशी असेल, एक क्षण सुद्धा तिच्याशिवाय राहू शकत नाहीये मी. आणि हे सतत जाणवत आहे मला, नेमकी अशाच वेळी ती सापडत नाहीये. घरातला प्रत्येक जण पल्लवीला शोधण्यासाठी आपापल्या परीने प्रयत्न करत आहे. असं निराश होऊ नकोस रे. पल्लवी सापडेल. असं कुठे गेली होती? सकाळी मला म्हणाली होती काहीतरी महत्वाचं सांगायचं, त्यानंतर तिला काहीच कॉन्टॅक्ट नाही. कॉलेजलाही आले नाही. सगळीकडे शोधून आलोय मी आता. सगळ्यांना विचारलं, कुणाला तिच्याबद्दल काही माहितच नाही. खर तर असं कधीच वागत नाही. तिशी जर रिस्पॉन्सिबल कर, खूप काळजी वाटते तिशी. खूप आठवण येते मला. कळत नाही काय करत. कशी असेल
कुठे असेल ठीक असेल ना, खूप काळजी वाटते मला. येईल ती, कुठेतरी अडकली असेल रे बाहेर कामात. आपण वाट बघूया, रडू नको. पोलिसांनी जर तपास सुरू केला तर तू म्हणतोस त्याप्रमाणे ते इथे येण्याची शक्यता नाही ना? अजिबात नाही बाबा, डोंट वरी. तू आहे असं म्हणतोस, पल्लवीच्या बाबतीत सगळं ठरवलं तूच, पण प्रत्यक्षात अंमलात आणताना मात्र तू मागे मागे होतास का? आई प्लीज ट्राय टू अंडरस्टँड, हे प्रकरण एवढं रिस्की होत. आता घरच्याच बेसमेंट मध्ये तिला लपवताना कोणी जर बघितलं असत तर? नेमका शांतनू तिकडे आला, आता त्याला काही दिसलं नाही म्हणून नशीब. समजा पल्लवी शुद्धीवर आली असती आणि तिने बघितलं असत मग तर मात्र आपण सगळेच अडचणीत आलो असतो. एक्झॅक्टली, मी तुमच्या दोघांच्याही बरोबर आहे. आपल्या तिघांनाच मिळून त्यांचे सगळे प्लॅन्स उधळून लावायचे. पण समजा हे करताना काही चूक झाली तर सगळे पकडले जायला नको, म्हणजे कोणीतरी बाहेर पाहिजे ना सोडवायला. विनायक म्हणजे? नाही नाही, डोंट वरी बाबा, म्हणजे असं काही होणार नाहीये. पण तयारी सगळ्याची ठेवायला पाहिजे ना, म्हणून आपलं म्हणलं. आणि तसाही त्यांचा माझ्यावर संशय नाहीये, मी क्लीन आहे. पण तुमच्यावर संशय येऊ शकतो त्यांना, माझ्यावर नाही. त्यामुळे मी माझं नाव कुठेच येऊ देत नाही. पण टीम आपणच आहोत, मी शेवटपर्यंत तुमची साथ सोडणार नाहीये. ओके, बाबा विश्वास आहे ना? विश्वास आहे रे. बरोबर आहे तुझ. बर मला सांगा की पल्लवीला तळघरात किती दिवस ठेवायचं? तिच्याकडे नक्की कुठले पुरावे आहेत, तिला काय काय सापडलंय हे समजेपर्यंत. अरे पण तिला पकडल्यावर लगेच आपल्याला हे शोधता आलं असतं ना? आई एवढं सोपं नसतं हे. तिने शांतनूला भेटून सगळं सांगायच्या आत तिला उचलणं महत्वाचं होत. उद्या सगळं नीट बघून घेऊ. तिने सगळं स्वतः सांगितलं तर ठीक, नाहीतर तिचं तोंड उघडायला 100 रुपयात माझ्याकडे. आणि तिच्याकडचे पुरावे सापडल्यानंतर तिची काय गरज आहे आपल्याला? लेट्स फिनिश इट, मारून टाकायचं आहे.
आपण ज्या नंबरशी संपर्क करू इच्छिता तो सध्या नेटवर्क कव्हरेज क्षेत्राच्या बाहेर आहे. चव्हाण, मला रिझल्ट हवाय. हा बोला मिस्टर शांतनु सूर्यवंशी. इन्स्पेक्टर साहेब, माझ्या बायको बद्दल मिसेस पल्लवी सूर्यवंशी बद्दल तुम्हाला काही कळलं का? ती अजूनही घरी आलेली नाहीत, तिचा काहीच कॉन्टॅक्ट होत नाही. तुम्हाला तिच्या बाबतीत काहीतरी माहिती मिळाली का? नाही, म्हणजे आम्ही सगळीकडे वायरलेस वरती मेसेज दिलाय, पण मला जशी काही खबर मिळाली ना की लगेचच मी तुम्हाला कळवतो. हा डोंट वरी. पण अजून तरी मिसेस पल्लवींबद्दल काही कळलेलं नाही. काही समजलं तर कळवतो तुम्हाला. ओके, बघा इन्स्पेक्टर साहेब, तुम्हाला जे काही शक्य होईल ते प्लीज करा. प्लीज, मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. सर, आमचे प्रयत्न सुरूच आहेत. इनफॅक्ट आम्ही त्यांचं लोकेशन ट्रेस करण्याचा प्रयत्न करतोय, पण काय ते ट्रेस होत नाहीये अजून. म्हणजे कदाचित वेळ लागेल, पण एकदा का त्यांचं लोकेशन सापडलं ना तर शोध घ्यायला मला दिशा मिळेल. ओके इन्स्पेक्टर साहेब, बघा तुम्हाला जे काही शक्य असेल ते करा, पण प्लीज माझ्या बायकोला शोधून काढा. येस ऑफकोर्स, डोंट वरी. थँक्यू. काय बांधून का ठेवलंय? नक्की कुठे आणलंय मला? त्या गुंडांनी मला पळवलं, त्यानंतर मला बेशुद्ध केलं, एवढाच आठवत आहे. तर कुठे आहे मी? आई कुठे? त्या देवघरातच आहेत. अजून देव पाण्यात ठेवून बसले. हो, आणि त्यांनी काही खाल्लंही नाहीये, कुणाचंच ऐकत नाहीयेत त्या. खर तर कुणालाच खायची इच्छा नाहीये रे. कालपासून घरात असंच वातावरण आहे. पल्लवी ह्या घराचं चैतन्य आहे, ती घरी परत आल्याशिवाय कोणाला काही सुचणार नाहीये. हे गाईस, उठा 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 सगळे. हे असं डिप्रेस्ड होऊन आणि मनात निगेटिव्हिटी ठेवून काही उपयोग नाही. चेअर अप गाईस, कम ऑन. आदिती काकू कुठे? आदिती काकू, काय झालं? काय सगळे असे सॅड का बसले आहेत? शांतनु कुठे? मेघना, एक काम कर, आईला बोलवून आण आणि तिला म्हणाव पहिल्यांदा काहीतरी खाऊन घे, मी सांगितलंय. शांतनु, पोलिसांकडून पल्लवी बद्दल काही समजलं? आता जस्ट बोललो मी इन्स्पेक्टर साहेबांशी, पण काहीच नाही कळलं. समजेल, ते त्यांचं काम करतायत ना, पल्लवी नक्की सापडणार. Oh, God!
ही तुमची आणि तुमच्या परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी घेतलेली आहे. तुम्ही फक्त घर बसल्या बघत राहा स्टार प्रवाह यूट्यूब चॅनल. आणि हो, हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.